आमचे करा, करा महानकारी न्यूज मलिकवाड ग्रामपंचायत उपाध्यक्षपदी नोटिफिकेशन ओन कोळी एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड चिकोडी तालुक्यातील मलिकवाड ग्रामपंचायतीच्या उपाध्यक्षपदी अणुसया रामचंद्र कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली मलिकवाड ग्रामपंचायतीच्या उपाध्यक्षपदाचा अप्पासाहेब नाईक यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदासाठी आज निवडणूक कार्यक्रम पार पडला यामध्ये अनुसया रामचंद्र कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे निवडणूक अधिकारी म्हणून तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी के एस पाटील हे होते प्रारंभी के एस पाटील यांच्याकडे आप्पासाहेब नाईक यांचा, यांचा राजीनामा सादर करण्यात आला त्यानंतर निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठी तासाचा अल्टिमेटम वेळ देण्यात आला होता दरम्यान अनुसया कोळी यांचा उपाध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक झाल्याची घोषणा करण्यात आली त्यानंतर ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता वडगावे यांच्या हस्ते कोळी यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना मावळते उपाध्यक्ष अप्पा सोनाईक यांनी कोणताही दुजाभाव न करता कोळी यांच्या कार्याला सहकार्य देणार असल्याचं जाहीर केलं तर ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील म्हणाले काही काळ उत्तम कारभार सांभाळून इतरांनाही संधी देण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा देणं हा त्याग आदर्शदायी असून सदरच्या निवडीने मलिकवाड पंचायतीवर महिला राज असल्याचे सांगितले अविनाश खोत यांनीही ग्रामपंचायतीने महिलेला पद देऊन महिलेचा गौरव केल्याचं मत व्यक्त केलं निवडीनंतर ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर नागरिक ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी वर्गाकडून कोळी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य अक्षय इंगळे गायत्री माने ललिता शिंदे किसान पी केपीएसचे चेअरमन पुंडलिक खोत माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील अजित ठोंबरे निवास करंजगे भाऊसो कुडचे विष्णुपंत जाधव प्रमोद टाकमारे संजय पाटील डी जी नाईक सहाय्यक पोलीस जी ए ओडी यांच्यासह नागरिक उपस्थित होते साठी न्यूजसाठी मलिकवाडहून संपत थोरात